नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांची फुलेवाड्याला भेट. माढा लोकसभा निवडणुकीत टॉयलेट मॅन ही आजमावणार नशीब. राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी. पालकमंत्री गिरीश बापट यांची पवारांवर टीका. आणि पालकमंत्री गिरीश बापट म्हणजे पुण्यातील विकास आराखड्याचा स्पीड ब्रेकर. मोहन जोशी यांची टीका. आता बातम्या सविस्तराने. आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांनी फुलेवाडा येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यातील पाणी प्रश्न ते चांदणी चौक ब्रिज अशा अनेक प्रश्नांची यावेळी उत्तरे दिली आहेत. सत्ताधारी पक्षांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी ज्या टीका केल्या आहेत त्याविषयी आपण थेट बातचीत करणार आहोत गिरीश बापट यांच्याशी. आत्ता जी विकास कामं झाली आहेत तर त्याचं कुठले प्रश्न मार्गी लागलेले आहेत? नाही, विकास कामांच्या मध्ये तर आता पुणे शहरापुरतं 24/7 पाणी पुरवठा हा विषय आम्ही मार्गी लावतो, कारण पाणी हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 60 टाक्यांचं काम पूर्ण होत आलं 83 टाक्यांच्यापैकी. बाकी त्याचे सर्व्हे आत्ता चालू आहेत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही पाण्याचा प्रश्न पुणे शहरातला सोडवणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम करतो. कचऱ्याचे नवीन 4-5 प्रकल्प आमचे होत आहेत की शहरातली स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने. वाहतुकीच्या दृष्टीने आत्ता आमचे रिंग रोडचं काम आत्ता चालू आहे, 133 किलोमीटरचं. मेट्रोचं काम आता पूर्णत्वाला येईल, त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न आपण त्याच्यातनं सोडवतो. आणि म्हणून पुणे शहरातले महापालिकेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते सगळे आम्ही मार्गी लावलेले आहेत. राज्य आणि सरकारच्या वतीनं अनेक योजना चालू आहेत, जशी PMRDची कामं चालू आहेत ज्याचा फायदा पुणे शहराला होणार आहे. विकास आराखडा सुरू झाला आहे, चांदणी चौकातला ब्रिज होतो आहे, नॅशनल हायवेचं विस्तारीकरण होतं आहे, रुंदीकरण होतं आहे, त्याचे रस्त्याची कामं चालू आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल त्या भागामध्ये आमची विकासाची कामं चालू आहेत आणि आमचा अजेंडा हा विकासाच्या कामांचाच आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो. विकासाची पुढची प्लॅनिंग काय आहे, पुढची योजना काय आहे, त्याविषयी काय सांगाल? नाही, विकासाच्या अनेक योजना आहेत पण पहिल्या घेतलेल्या तर पूर्ण होऊ देत. आत्ता ज्याचा ज्याचा उल्लेख केला ती कामं आत्ता कार्यान्वित आहेत, ती पूर्ण व्हायला वेळ लागतो. ती पूर्ण झाली की पुढच्या टप्प्यातली दुसरी कामं होईल. आणि निवडणूक 2019 तुमची जी प्रचार प्रक्रिया आहे तर त्याची योजना काय असणार आहे, त्याचा आराखडा काय असणार आहे? नाही, आमच्याकडे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन, अनेक युवक आणि दलित संघटना ह्या आम्हाला सपोर्ट करतायत. ते त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या भागात परिचय पत्रक देणं, हँडबिल वाटणं, घरोघरी जाणं, अधिक मतदान वाढवं म्हणून प्रयत्न करतं. अशी आमची प्रचार यंत्रणा चालू आहे. 10 ते 15 हजार कार्यकर्ते पुणे शहरामध्ये काम करत आहेत. आणि वैयक्तिक तुम्ही अशी तयारी काय केलेली आहे निवडणूक 2019? वैयक्तिक तयारी नाही, माझं कसं आहे की जो पहिलवान रोज व्यायाम करतो ना त्याला कुस्ती मारता येते, जो कुस्ती ठरली की व्यायाम करतो त्याला काही कुस्ती मारता येत नाही. त्यामुळे माझं कामाचं हे सतत चालू आहे गेली 45 वर्ष. आणि त्याचं काही निवडणूक हे ध्येय नाही, लोकांची कामं करणं हे ध्येय आहे. निवडणूक तर आत्ता आली आणि ती होईलही चांगली, पण आपण किती कामं या पुणे शहरात केली, कोणाकोणाकरता केली त्याची जाण नागरिक ठेवत असतात. आणि गेले अनेक वर्ष मी नगरसेवक, आमदार, मंत्री असल्यापासून पुणे शहरातली शेकडो कामं ही मार्गी लावलेली आहेत आणि त्याचा निश्चित फायदा पक्षाच्या माध्यमातून मला होणार आहे. भाजपावर ज्या टीका केलेल्या होत्या काँग्रेसनी त्या सगळ्याची उत्तरं आता आपल्याला मिळाली. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. माढा लोकसभा निवडणुकीत टॉयलेट मॅन ही नशीब आजमावत आहेत. रामदास माने असं या टॉयलेट मॅनचं नाव असून ते मूळचे साताऱ्यातील लोदवडे गावचे रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मानेंचं टॉयलेट बनवण्याचा व्यवसाय आहे. मानेंनी अनेक महिलांना लग्नात मोफत टॉयलेट दिल्याने त्यांना टॉयलेट मॅन म्हणून ओळखलं जातं. आता ते खासदार होण्यासाठी अपक्ष उभं राहून नशीब आजमावतात. निवडून आल्यानंतर माढा लोकसभेतील बेरोजगारांना रोजगार देण्याचं माणेंचं मुख्य उद्दिष्ट आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार होते, मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. परंतु पुन्हा एकदा माढा मतदारसंघ चर्चेत आला असून तेथे टॉयलेट मॅन म्हणून ओळख असणारे उद्योजक रामदास माने हे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय.
माढा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी बेरोजगारी आहे आणि प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे. काही भागामध्ये पाणी प्यायला नाही आहे, काही भागामध्ये जनावराला चारा नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माढा मतदारसंघातून मान, खटाव, करमाळा, सांगोला अशा ठिकाणची बरीच मुलं मला भेटायला आली आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब 70 वर्षापासून अनेक सरकार आली, अनेक सरकारे गेली, माणसं तीच आहेत, फक्त झेंडे बदलतात. साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की आपण माढा मतदारसंघामधनं उमेदवारी घ्यावी. कारण त्यांनी जी मला परिस्थिती सांगितली अतिशय दुःखी अंतकरण तळमळीनं मला सांगितलं, साहेब आम्ही आमची शेतजमीन बँकेकडे घाण ठेवलेली आहे, लोन घेतलेलं आहे आणि आम्ही त्याच्यानंतर एज्युकेशन केलं, इंजिनियर झालो, ग्रॅज्युएट झालो, पण साहेब सरकारमध्ये नोकऱ्या नाही, त्या खाजगीमध्ये नोकरी आम्हाला मिळणार आणि शेती करायचं म्हटलं त्याला पाऊस नाही आहे, त्याला पाणी नाही आहे आणि साहेब अशा प्रसंगामध्ये आम्ही काय करावं. तर मी म्हटलं बाबा मी काय एवढ्या सगळ्या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही आहे. ते म्हटले की साहेब असं करा, तुम्ही उमेदवारीला अर्ज भरा, आम्ही सर्व बेयुवक रोजगार जे आहेत ते आम्ही सगळे आपल्या पाठीशी उभा राहू आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही गरिबीतनं एक लोधोडे गावापासून सुरुवात केली, तळागाळातनं गेलेला आहे आणि तुम्ही आज जगभर फिरलेला आहात. साहेब आम्हाला खात्री आहे की तुम्ही निश्चित आमच्यासाठी चांगलं काहीतरी कराल आणि केवळ ह्या बेरोजगार युवकांच्या आग्रहाला, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माढा मतदारसंघामध्ये उभा आहे आणि माझी जी खून आहे ती पेनाची नीप आहे आणि मी लोकांना आवाहन करतो आहे की तुम्हाला तुम्ही अंतर्मुख व्हा, विचार करा आणि तुम्हाला जो योग्य वाटतो उमेदवार त्याला मतदान करा अशी मी लोकांना आवाहन करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पार्टी नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव न घेता केली आहे. पिंपरी चिंचवडमधील महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस ही काय पार्टी आहे काय, ही तर पवार कंपनीने चालवलेलीच कंपनी आहे. ही पार्टीने याचा टोला बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव न घेता लगावलाय. राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही, त्यामुळे राजकारण ज्यांना व्यवसाय आहे त्यांना हद्दपार करण्याची संधी आहे, परंतु ही संधी गमावली तर तुम्हा आम्हाला इतिहास माफ करणार नाही असं बापट म्हणाले. आणि आता एकदम लोकसभेत काय करावं, मला तर वाटलं की जे घाबरत होते ना बताऊद्या पडला तर आपल्या घरातला माणूस आहे, नाव पण लिहील, आपलं काम पण लिहील आणि आपल्या पक्षाला मदत मिळतील. अहो मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे, ही पार्टी नाहीये. किती कमी 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 होत आहे लोकसभेत आधी किती होते, विधानसभेमध्ये किती होते, महापालिकेत किती होते, किती महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती, किती नगरपालिकेत सत्ता होती. दिवसेंदिवस एक एक मिनिट आणि एक एक करोडच्या पक्षाचा निकट चालला, अशा पक्षाचं नेतृत्व करायला लोक नाही. माहूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहतीये. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणीशाही नाही, तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचं ठिकाण नाही, ते त्यावर आणि समाजकार्यावर उभं असतं. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असं म्हणत पार्थ अजित पवारवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी निशाणा साधलाय. हे जनता दोन्ही डोळ्यांनी उघड्याने पाहिजे लक्षात. तुम्ही किती सो घेतलं, किती माणसं आणा, आपण सत्रेत खूप माणसं जमतात, तुमच्या इकडे सत्र आहे सध्याला आणि सत्रे काय करतो, पावड्या रावळ्याकडे जातो, खाणं पिणं करतो, सगळं शहराकडे नेतो. तुमच्या इथे सगळे व्यवसाय करणं चांगले ते होते, सगळ्यांची हॉटेल फोन चालतील, कार फोन चालतील, रेस्टॉरंट फोन चालतील, टॅक्सीवाल्यांचा धंदा बी, कारण सगळे कुर्सला आले मोठं बोलू ते आता. म्हणून अजिबात घाबरण्याचं कारण नाही,
पेक्षा कुठल्या बुजुर्ग नेत्याला उमेदवारी दिली असती, तो कधी नगरसेवक आहे, तो आमदार आहे, तो खासदार होता, ज्यांनी काही वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलंय, तर आपण समजू शकतो. कोण स्वार्थ कुठून आला, कधी आला, कशा करता आला, हे प्रश्न आपण लोकांच्या मनात उपस्थित करायचे. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सडकून टीका केली. पालकमंत्री गिरीश बापट म्हणजे पुण्यातील विकास आराखड्याचा स्पीड ब्रेकर आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांची भूमिका निवडणूक 2019 काय आहे हे थेट आपण जाणून घेऊयात मोहन जोशी यांच्याकडनं. तुमचा अजेंडा काय असणार आहे, तुमच्या या पुढच्या निवडणुकीसाठी योजना काय आहेत, त्याविषयी काय सांगाल? आमच्या दोन पद्धतीचा अजेंडा आहे. राष्ट्रीय पातळीवरचे केंद्र सरकारचे जे प्रकल्प आहेत की जे पुणे शहराच्या दृष्टीने, विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत, जो युवक आहे, जे महिला आहेत, हा समाजातले हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या शासनामध्ये अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट जे पुण्यामध्ये येणार होते ते नागपूरला गेले आणि दुसरीकडे त्यांनी वळवले, औरंगाबादला गेले. त्याचबरोबर पुण्याचा विकासाचा मुद्दा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुणे शहरातील जे वाढत चाललेलं नागरीकरण आहे, म्हणजे देशामध्ये पुणे हे शहर असं आहे की नॉन मेट्रोपॉलिन सिटी म्हणून असतानासुद्धा ज्या पद्धतीने पुणे शहराचा विस्तार वाढला आहे आणि झपाट्याने वाढत असलेल्या पुणे शहराला विकाससुद्धा झाला पाहिजे, तर तो विकास करण्याची माझी भूमिका आहे. पुणे शहरातील समाजामधल्या सर्व घटकांच्यामध्ये आपलं पुणे कसं असावं, हे जे त्यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न माझं आहे आणि ते विजन घेऊन मी पुणेकरांच्या पुढे मत मागायला जात आहे. विकास कामाचं जे आराखडा आहे जो मांडलेला आहे भाजपाने, त्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? भारतीय जनता पार्टी फक्त बोलायचं काम करते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत पालकमंत्री गिरीश बापट, हे पुण्याच्या विकासामधले स्पीड ब्रेकर आहेत. गेल्या 4.5-5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महानगरपालिका असो, लोकांनी 100% असं भरभरून दिलं, परंतु भारतीय जनता पार्टीने मात्र पुणेकरांची फसवणूक केली, घोर निराशा केली आणि म्हणून जे उमेदवार दिलेले आहेत ते या सर्व गोष्टीला जबाबदार आहे आणि म्हणून आमची हीच भूमिका आहे की गिरीश बापट हे पुण्याच्या विकासामधले स्पीड ब्रेकर आहेत. गिरीश बापट हे पुण्याच्या विकास कामामधले स्पीड ब्रेकर आहेत, असं मोहन जोशी यांचं मत आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमाचं पालन का करत नाही, तसेच राज्य शासनाकडून याबाबत कारवाई केली का जात नाही, असा जाब उच्च न्यायालयाने राज्य शासनाला आणि पालिकेला विचारलाय. खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणं आवश्यक आहे, मात्र पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षापासून अधिकच्या पाण्याचा वापर केला जातोय. परिणामी ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे इंदापूरचे कार्यकर्ते प्रताप पाटील यांनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये न्यायालयाने विविध तारखांना या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली आहे. काँग्रेसच्या पर्वती मतदारसंघाच्या निवडणूक कचेरीचं उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष यांचं आता निवडणूक कचेरीचं उद्घाटन झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण थेट बातचीत करूयात रमेश बागवे, अभय चाजेड, उल्हासदादा पवार आणि अश्विनी कदम यांच्याशी. निवडणूक प्रचार आता जोरदार त्याची तयारी केली जात आहे, तर त्याविषयी काय सांगाल, तुमच्या काय योजना आहेत? आमच्या सर्व कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष, RPI, सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आमच्या पदयात्रा मोठ्या प्रमाणे उत्साहाने भरधुनामध्ये आमच्या आया बहिणी आमचे सर्व कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करतात आणि कार्यकर्त्यांना संपूर्ण उत्साह मिळाला आहे.
आणि नागरिकांचा मोठा प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षा उमेदवाराला पाठिंबा मिळत आहे. त्याचं कारण की ह्या भाजपच्या सरकारने त्यांच्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार, लोकांची फसवणूक, लोकांचा विश्वासघात, ह्या सर्व गोष्टीला लोक त्यांना 23 तारखेला उत्तर देणार आहे. आणि आमचा जो उमेदवार आहे तो लोकांमध्ये मिसळणार आहे. तो काँग्रेस पक्ष निष्ठावंत आहे. त्यांनी ह्या देश ह्या राज्यासाठी ह्या शहरासाठी अनेक महत्त्वाचे त्यांनी कामं केलेत. आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे जातो आहे. आम्ही देवधर्माच्या माध्यमातून यात्रा काढत नाही आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा ह्या ठिकाणी विजय नक्की होणार आहे. हे तुम्ही खास काय योजना केलेली आहे त्यासाठी? आम्ही हे खोटं सरकार कसं हे उद्ध्वस्त करू? आमच्या पक्षाने आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा आमच्या पक्षाकडे सत्ता आली तेव्हा तेव्हा गोरगरिबाला हे केंद्र मान्य समजूनच आम्ही मग त्या ठिकाणी झोपडपट्टीची आमची SRAची योजना असेल, लोकांना त्या ठिकाणी अन्न सुरक्षा माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्य 1 रुपया 2 रुपये 3 रुपये किलोची योजना असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजना असेल, अशा अनेक योजना शिक्षकापासून विद्यार्थ्यापासून तर आमच्या झोपडपट्टीवासीच्या नागरिकांपर्यंत अनेक योजना काँग्रेस पक्षाने राबून लोकांचा विकास साधला आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी नक्कीच काँग्रेस पक्षाला विजय मिळेल याच्यामध्ये शंका नाही. नक्की काँग्रेसची भूमिका या निवडणुकीमध्ये काय असणार आहे? निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की 800 दिनचं प्रॉमिस करून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, मग 800 दिनमध्ये 15 लाख रुपये टाकणं, 800 दिनमध्ये बेरोजगारांना रोजगार देणं, काळा पैसा परदेशातनं आणणं आणि या ठिकाणी प्रत्येक माणसाचं आयुष्य एकदम आम्ही खूप चांगलं करू अशा पद्धतीचं आहे. पण ते जे नॅरेटिव्ह आहे, ते जे सूत्र आहे, ते भारतीय जनता पक्षाने गमावलेलं आहे. कारण त्यांचा संकल्पनामा आलेला आहे, त्यांचा जाहीरनामा नाही. कारण जाहीरनाम्यामध्ये 5 वर्षात काय केलं ह्याचा उल्लेख असतो, यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही. आणि आमचं सूत्र जे आहे ते आता खऱ्या अर्थाने राहुल गांधी 800 दिन आणण्याच्यासाठी त्यांनी योजना आखलेल्या आहेत. मग 72,000 रुपयाची योजना असेल किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या काय आहे 72,000 रुपयाची योजना? 72,000 रुपयाची की या देशामध्ये तुम्ही जर विचार केला म्हणजे 70 वर्षामध्ये काहीच केलं नाही अशा पद्धतीचं बोलणं बोललं जातं. ज्यावेळी देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी 78% लोक गरिबी रेषेखाली, आज ती गरिबी रेषा खाली असणारी मंडळी 21%वर आलेली. त्या 21% लोकांना त्यातल्या 20% लोकांना त्या ठिकाणी दरवर्षी 72,000 रुपये महिन्याला 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये महिलेच्या अकाउंटमध्ये मिळण्याची ही योजना आहे. म्हणजे ह्या खऱ्या अर्थानं शेवटचा गरिबीवर असणारा म्हणजे गरिबी हटवायचा जो शेवटचा स्ट्राईक जो आहे सर्जिकल स्ट्राईक हा राहुल गांधी करतात आहे. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं लोकांना त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. 3 राज्यांमध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि याच्याशिवाय मग बरेच मुद्दे 800 दिनात आम्ही सांगतो त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. यांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आज तर कोर्टाने त्या ठिकाणी उघड फेरयाचिका दाखल करून घेतलेली आहे. आणि राफेलची आता ज्यावेळी मेरिटवर होईल आणि ती कागदपत्रं ज्यावेळी सगळी पाहिली जाईल, मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी क्रिमिनल प्रॉसिक्युशन फेस करावी लागेल. आणि या देशाच्या पंतप्रधानांना पहिली वेळ असेल की त्या ठिकाणी नक्कीच शिक्षा लागेल अशा प्रकारचं चित्र. की राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी प्रचारासाठी पुण्यामध्ये येणार आहेत का, त्याविषयी काय सांगाल? त्यांनी पुण्यामध्ये यावं असं आम्हाला सर्वांना वाटतं, पण त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सर्व देशभर त्यांना फिरायचं आहे. शक्य होईल की नाही हा नंतरचा भाग आहे, पण आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही तसा प्रयत्न करतो आहे. किमान सभा नसली तर त्यांचा रोड शो व्हावा अशी आमची कल्पना आहे. आता आपण सर्वांनी आमेठीचा त्यांचा फॉर्म भरण्याचा जो एक रॅली निघाली ती सर्वांनी पाहिलेली आहे. भारतीय जनता पक्ष तो थक्क झालेला आहे ती रॅली बघून त्या आमेठीमधली आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया. त्यामुळे विजय निश्चित आहे. आता लोकांची मनं तयार आहेत, आता लोकांची मनं तयार झालेली आहेत. खरं म्हणजे फक्त जाऊन त्यांना विनंती करायची आहे आणि मतदान केंद्रापर्यंत न्यायचं आहे. ते 100% पंजाबच्या बटणावरच या ठिकाणी शिक्का मारणार आहेत. म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्रपक्ष या सर्वांच्या वतीनं आता जीवाचं रान करून लोक त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मोहन जोशी उभे आहेत बापटांविरुद्ध, तर त्याविषयी काय सांगाल? आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, सामान्य कार्यकर्ता आहे, युवा काँग्रेसच्या चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे. त्याचे वडील हे काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि मनापासून काम करणार आहे पहिल्यापासून पक्षाचा. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि त्या दृष्टीनं लोक आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि त्याला 100% विजय करतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. महिला आणि महिला सक्षमीकरण याविषयी काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? मुळामध्ये आज आमचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार
आदरणीय मोहनदादा जोशी यांना आज आम्ही उमेदवार म्हणून पुणे शहराचे खासदार म्हणून पाहतोय. आणि या याच्यामध्ये सर्वात आमचं एक महत्त्वाचं धोरण असं आहे की संविधान आम्हाला वाचवायचं आहे. आणि या संविधानाचा जो काही गोळ या आत्ताच्या सरकारने केलेला आहे, हा जो काही संविधानाचा गोळ जर संविधान आज वाचवलं नाही तर मला वाटतं पुढचं भविष्यामध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार जर निवडून आलं तर पूर्ण भारताची घटना ही बदलून जाणार आहे. आणि सामान्यातलं सामान्य माणूससुद्धा जगताना चार वेळा विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळे महिला सक्षमीकरण असेल, संविधान असेल, मुळात संविधानानेच महिलांच्या 50% आरक्षण दिलेलं आहे की त्यांनी कांद्याला कांदा लावून पुरुषाच्या बरोबरीने काम करायचं आहे. यासाठी की देशाची सुरक्षा ही महिलांच्या सक्षमीकरणामध्येच महत्त्वाची ठरली जाणार आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्याच आघाडीचा हा दृष्टिकोन आहे की यावेळी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, अनेक मित्रपक्ष या आघाडीमध्ये उतरलेले आहेत आणि या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना जर आज आपण निवडून दिलं आणि संधी दिली तर यापूर्वी जी काही चांगली कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली आहेत, घटनेच्या माध्यमातून झालेली आहे, भारत देशाच्या सुरक्षिततेच्या माध्यमातून झालेली आहेत आणि जी मागच्या 5 वर्षामध्ये आपला देश तेवढ्याच प्रगतीपथावरून मागं गेला आहे, विकासाचं स्वप्न दाखवता दाखवता आपला देश आज अनेक घटना आणि क्रमांनी मागं गेलेला दिसतो आहे. आणि हा घटनाक्रम पुन्हा भरून काढण्यासाठी आता या सरकारला पुन्हा एकदा विसावा देणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा आघाडी सरकार या ठिकाणी आणणं महत्त्वाचं आहे. जसं मित्रपक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी काही 5 वर्षात काम केलेलं नाही असं अनेक काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंधळे, दिनमान न्यूज, पुणे. भारत की वीर या संस्थेसाठी मदत म्हणून तारका फाउंडेशनच्या आशिष खांटे यांनी संयोजित केलेला आणि डॉक्टर रेवा नातू यांची संकल्पना असणारा अलंकृत हा दागिन्यांवरील कार्यक्रम रसिकांच्या पसंतीस पडलाय. अक्षय कुमारच्या भारत के वीरसाठी डॉक्टर अभिजित नातू व रेवा नातू यांच्या कोलाजतर्फे ही मैफिल करण्यात आली. यात अक्षय शेवडे तबला, उमेश पुरोहित पेटी, हेमंत पोटफोडे तालवाद्ये, निवेदन मंजुषा उकिडवे आणि डॉक्टर मृणाल ढोंगडे आणि सहगायन सानिका सोमण, स्नेहल नाईक, क्रांती साठे, आरती मांडके यांनी केले. अलंकृता ही एक दागिन्यांवरची थीम आहे. आपले पारंपरिक दागिने, आपली सांस्कृतिक दागिने नवीन पिढीला कळावेत, आजच्या पिढीला कळावेत यासाठी अलंकृता हे एक फक्त दागिन्यांवर बनवलेली एक मालिका आहे. त्याच या मालिकेमध्ये विविध प्रकारचे दागिने, दागिन्यांची खासियत, ते कसे बनवले जातात, ते कसे घातले जातात, त्यापासून कसं नटलं जातं, हे सर्व शृंखला या दागिन्यांची अलंकृतामध्ये दाखवलेली आहे. या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पारंपरिकपासून आजपर्यंतचे महिलांचे आणि पुरुषांचे असे दोन्ही प्रकारचे दागिने या कार्यक्रमामध्ये दाखवलेले आहेत. ही अलंकृता ही संकल्पना डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर रेवा नातू यांची आहे. या संकल्पना अशी आहे की यांनी ही संकल्पना शोधून काढली अभिजित नातूंनी. पूर्ण दागिन्यांवर त्यांनी हा कार्यक्रम बसवलेला आहे. आता त्यात मी कसा आलो, त्याचं महत्त्व असं की हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे, परंतु पुण्यातल्या रसिकांना फार मागणी होती की हा कार्यक्रम पुण्यात व्हावा. आणि हा कार्यक्रम पुण्यात ठेवण्यामागचा अजून एक मुख्य उद्देश म्हणजे हा कार्यक्रम आम्ही तारका फाउंडेशनने पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे. प्रेक्षकांकडून कुठलेही पैसे आम्ही या कार्यक्रमाकडून साठी किंवा तिकीट करून घेतलेले नाहीत, परंतु आम्ही प्रेक्षकांना विनंती केली की जर का आपण काही ऐच्छिक देणगी देऊ इच्छिता तर ती द्या, आम्ही ती शहीद जवानांसाठी काम करणारी भारत के वीर या संस्थेला समर्पित करणार आहोत. असेच तारका फाउंडेशन सामाजिक कार्य करत असते, त्यातलेच हे एक कार्य असं आम्ही समजतो. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे देशातील प्रथम महाविद्यालयीन शिक्षकांसाठी टीचर लीग या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 24 ते 29 एप्रिल 2019 या कालावधीत संपन्न होईल. तर जास्तीत जास्त शिक्षक आणि संघाने यात सहभागी होऊन 20 एप्रिलपूर्वी आपलं नाव नोंदवावं असं आवाहन MIT WPU प्रोव्होस्ट प्राध्यापक डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. MIT विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या टीचर्स लीग या शिक्षकांसाठीच्या क्रीडा स्पर्धेसाठी एक अभिनव क्रीडा स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी पहिलंच वर्ष आहे तर आम्ही 5 इव्हेंट्स महत्त्वाचे ठेवलेले आहेत. त्यामध्ये क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, थ्रोबॉल आहे,
बॅडमिंटन आहे, पुरुषांसाठी आहेत, महिलांसाठी आहेत, अशा प्रकारे काही टेबल टेनिस आहे, असे काही इव्हेंट्स ठेवलेले आहेत की ज्या सर्वसाधारणपणे बरेचसे शिक्षक हे आपल्या तरुणपणीच्या किंवा शाळेच्या काळामध्ये असे खेळ खेळलेले असतात, पण गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या कारणाने त्यांचा संपर्क तुटलेला असतो. अशा लोकांना एकत्र येण्यासाठी आणि एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि माझी अशी खात्री आहे की आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा येऊन ही स्पर्धा यशस्वी होईल. वेगवेगळ्या कॉलेजेसचे प्राचार्य आणि शिक्षक हे याच्यामध्ये सहभागी होत आहेत. पीटी डायरेक्टर लोकांनी आम्हाला सहकार्य द्यायचं आश्वासन दिलं आहे. शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी SRA योजना राबवली जाते, मात्र या योजनेलाच भ्रष्टाचाराची कीड लागलेली असल्याची बाब मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेने उघडकीस आणली आहे. या हे संघर्ष करत असताना आम्हाला झोपडपट्टी धारकांचा जो विषय आला की जे पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये SRA स्कीम राबवली जाते, या SRA स्कीममध्ये अनधिकृतपणे बोगस दस्तावेज तयार करून शासनाला खोटे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची दिशाभूल करून लाभार्थी SRA स्कीमचे लाभार्थी झालेले आहेत. याबाबतची आम्ही माननीय प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, त्याचे पुरावे आम्ही त्याच्याबरोबरती जोडलेले आहेत आणि अशा बोगस लाभार्थीवरती भारतीय फौजदारी कायद्याप्रमाणे त्याचबरोबरती झोपडपट्टी प्राधिकरण अधिनियम 1971 कलमांतर्गत खोटे शपथपत्रावरती खोटे बोलून SRA योजनेचा लाभ मिळवण्यासंदर्भात अशा लोकांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका कारला अचानक आग लागली आहे आणि पाहता पाहता ती कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टेस्टिंगसाठी खोपोली इथून चाकणला जाणाऱ्या नवीन वॉल्सवॅगन कारने बोर घाटातील मेकॅनिक पॉईंटजवळ अचानक पेट घेतल्याने कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालकाला ही घटना वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली आहे, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. देवदूत रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, त्यामुळे आग पूर्णपणे त्यांनी विझवली आहे. या घटनेमुळे मुंबई पुणे महामार्गावरील पुण्याकडे येणारी वाहने जवळपास अर्धा तास रोखून धरण्यात आली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांची फुले वाड्याला भेट. माढा लोकसभा निवडणुकीत टॉयलेट मॅन ही आजमावणार नशीब. राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी. पालकमंत्री गिरीश बापट यांची पवारांवर टीका. आणि पालकमंत्री गिरीश बापट म्हणजे पुण्यातील विकास आराखड्याचा स्पीड ब्रेकर, मोहन जोशी यांची टीका. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.